आनंदमानंदकर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्रमीड्यम भवरोगवैद्यम श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। श्रीमद्भागवतामधील स्तुती, वेगवेगळ्या भक्तांनी केलेल्या स्तुतींचा आपण चिंतनात्मक भाग हा पाहणार आहोत। भक्ती आणि भक्तियुक्त स्तुती असा हा स्तुतीचा भाग आहे। संतांचा सहवास, महत्सेवा, भक्ती निर्माण होणं आणि भगवत ध्यान असे तीन विषय अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे आहेत। भागवतामध्ये आरंभाला वर्णन करत असताना एक शब्द फार सुंदर आला आहे, पिबत भागवत रसम। म्हणजे काय सांगितलं इथे, हा एक रस आहे, तो भागवत रूपी आहे, याचं प्राशन करा म्हणतात। एखादं फळ आहे, त्या फळाचं रसाचं नाव असतं। एखादं फळ असं असतं की त्यामध्ये काही भाग त्याज्य असतो, म्हणजे कोणता, साल काढली, बी काढून टाकला, गर काढला। परंतु पिबत भागवतम रसम, भागवतरूपी रसाचं आकंठ प्राशन करा, कारण याच्यामध्ये जो रस आहे तो परमानंद रस आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे ज्या रसाच्या प्राशनानं तुम्हाला हा आनंदच मिळणार आहे हे आरंभाला अगदी निक्षून या ठिकाणी सांगितलेलं असल्यामुळे श्रीमद भागवतामधील भक्ती निर्जरामधून वेगवेगळ्या स्तुती म्हणून हा आपण आनंद घेणार। आपण आरंभाला म्हटल्याप्रमाणे कुंती स्तुती, कुंती देवीनं केलेली स्तुती आहे। भगवंताचे अनेक लाडके भक्त आहेत, त्यामध्ये उद्धवजी आहे, कुंती देवी आहे, त्यानंतर स्वतः अर्जुन आहे, भीष्माचार्य आहे। पण कुंतीचं हे एक नातं आहे, त्या कुंतीनं असं वर्णन केलेलं आहे की म्हणाले, देवा तू ज्या आईच्या पोटी जन्माला आलास त्या आईपेक्षा सुद्धा मी जरी तुझी नातेवाईक म्हणजे आत्या असले तरी माझ्यावरती तू आईपेक्षा जास्त प्रेम करतो। म्हणजे केवढा विश्वास आहे, केवढा विश्वास आहे। आणि ह्या विश्वासावरती तिने जी स्तुती केलेली ती अनन्य साधारण आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे, भारतयुद्ध समाप्त झालं, एकंदरीत 18 दिवस युद्ध चाललं, 10 दिवस भीष्माचार्य लढले, 5 दिवस द्रोणाचार्य लढले, 2 दिवस शल्य लढला आणि शेवटच्या दिवशी हा दुर्योधनाला मारण्यात आला आणि 18 दिवस हे युद्ध संपलं आणि पांडवांचा विजय झाला। स्वतः युधिष्ठिर हा सम्राट म्हणून घोषित झाला। नीरव शांतता होती, पण देवाला मोठी काळजी होती आणि याकरता सर्व पांडवांना त्यांनी सांगितलं आणि द्रौपदीलाही सांगितलं, चला म्हणाले आपण जरा थोडंसं काही चिंतन करूया, मनन करूया म्हणून गंगेकडे त्यांनी गेलेले आहेत। कुरुक्षेत्राच्या जवळ असणाऱ्या त्या भागामधून त्यांनी त्यांना नेलेलं आहे। तिकडे गेल्यानंतर चर्चा झाली, परंतु इकडे एक घटना अशी घडली की आपल्या वडिलाला कपटानं मारण्यात आलं। हा मनस्वी राग जो आहे हा या अश्वत्थामाच्या मनामध्ये होता आणि म्हणून अश्वत्थामानं त्याचा सूड उगवायचा ठरवला आहे। याकरता मध्यरात्र होती, नीरव शांतता, युद्धसमाप्तीची घोषणा आहे। पण एवढ्यामध्ये दोघा जणांना कृतवर्म्याला त्यांनी सहाय्यभूत घेतलं। अश्वत्थामा म्हणतो म्हणाले, चला माझ्याबरोबर। तो पांडवांच्या राहुटीच्या बाहेर आला, आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, मी आतमध्ये जाईन। हातामध्ये तळपती तलवार होती, मानामधून ती बाहेर काढली। आतमध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला 6 जणं हे झोपलेले दिसले, तोंडावरून पांघरून होतं म्हणून कोण आहे ते कळलं नाही, पण 6 म्हणजे 5 पांडव आणि द्रौपदी असा त्यांनी मनामध्ये आराखडे बांधले। बरं झालं म्हणाले, एका वेळ मिळालेले। आणि याकरता मध्यरात्रीची वेळ असताना अतिशय दमणूक झालेली, 18 दिवस युद्ध झालेले, सगळे अन्न नाही, पाणी नाही, विश्रांती नाही, गाढ झोपलेल्या अशा अवस्थेमध्ये त्यांनी सपसप वार करून मारलेला आहे। आणि मारल्यानंतर मग मात्र प्रकार असा झाला आणि तिथून तो निघाला, पळून गेला। इकडे ज्यावेळेस स्वतः
भगवान आणि द्रौपदीसह सगळेजण पुन्हा परत येतात आणि त्या छावणीमध्ये आल्यानंतर तिनं त्या आपल्या मृतपुत्रांना पाहिलं आणि ती धाय मोकळून रडायला लागली द्रौपदी. तिनं दूषणं दिली. ती म्हणते म्हणाले पांडवांना काय उपयोग, माझ्या पोटचा गोळा जो आहे हे सगळे इथं मी त्यांचं मी जिवंत असताना हे मला पाहायला पाहते याचं दुःख मनस्वी आहे, पण आता काय करावं. परंतु त्यावेळी भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुन क्रोधित झाला, अर्जुनाला सांगितलं म्हणे बघ म्हणाले तुझा वैरी आहे, मी तुला घेऊन जातो. अश्वत्थामा हा वैरी आहे हा सगळा भाग त्यांनी सांगितला. अश्वत्थामाला पकडलेला आहे आणि पकडल्यानंतर त्याला मारणार. एवढ्यामध्ये स्वतः द्रौपदी जी आहे ही द्रौपदी त्या ठिकाणी म्हणजे चाकाला बांधलेला आहे, त्याला पकडून आणला. प्रसंग फार सुंदर वर्णन केलेला भागवतामध्ये. त्या चाकाला बांधून कमरेची तलवार काढणार आणि त्याला मारून टाकायचं आहे. अशा वेळी द्रौपदी त्या ठिकाणी म्हणते की मुच्यताम मुच्यताम एषः द्रोणः प्रजारूपेण विद्यते. अहो म्हणाले कुणाला मारता, गुरु जे आहेत हे पुत्ररूपानं तुमच्या समोर असताना तुम्हाला गुरु द्रोहाचं पातक लागेल, याला मारू नका याला सोडा. सगळे आश्चर्यचकित होतात. भीम म्हणतो हा काय प्रकार, आम्हाला मगाशी नावं ठेवली आता हे तू असं का बोलतेस. पण याचं उत्तर स्वतः भगवंतांनी फार सुंदर रीतीनं गीतेमध्येच सांगितलं आहे. निर्वैरस सर्वभूतेषु यस्समामी ती पांडव निर्वैर असलं पाहिजे. पण तिचं कारण तिने सांगितलेलं आहे काय आहे म्हणाले, एक लक्षात घ्या, सहा मुलं मारली गेली, मी एक आई आहे, आईचं एक हृदय आहे. समजा याला मारलं आता, एक तर म्हणाले याचे वडील नाही आहेत, आई आहे, गौतमी ही गौतमी पतिदेवता, तिला काय दुःख होईल याला मारल्यानंतर. याकरता माझं मातृहृदय आणि तिचं मातृहृदय एक आहे म्हणून मुच्छताम मुच्छताम एषः याला सोडून द्या असं म्हटलेलं आहे. सोडला खरा, पण त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं म्हणाले एक लक्षात घ्या अर्जुनाला, मी पूर्वीच सांगितलं आता ताई वधारणा अतिरिके हा मारायचा आहे, त्याला मोकळा सोडायचा नाही आहे. बघ म्हणाले तू ठव आणि नाहीतर वपनन द्रविणादानम द्रव्यदंड कर केश वपन कर. याप्रमाणे अर्जुनानं त्याचे केस धरलेले आहे, दिव्य मण्यासह केस कापून काढले आणि त्याला सोडून दिला. परंतु सोडल्यानंतर अश्वत्थाम्याच्या मनामध्ये हा एक प्रचंड राग द्वेष इतका भरलेला होता नसानसामध्ये, तो त्या शहराच्या बाहेर गेला आणि त्यावेळी त्याने आपल्याजवळ असलेलं ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र आहे ते, परत घेण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ नव्हतं. परंतु सोडल्यानंतर मग मात्र एवढ्यामध्ये एक घटना घडली अशी, आणि ती कुंतीदेवीच्या स्तुतीचा प्रारंभ आहे. एवढ्यामध्ये भगवंतांनी निरोप घेतला, भगवंतांनी सांगितलं आता येतो म्हणाले मी, आणि म्हणून सात्यकीसह रथारूढ झालेला असा हा भगवान त्यावेळी एकदम त्यांनी हाक ऐकली. ती हाक जी होती ती अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिची हाक होती, आणि ती एकदम जोरात आक्रोश करत येते, ओरडते, धाय माकळून रडते आणि ती असं म्हणते म्हणाले रक्षण करा रक्षण करा, पाही पाही महायोगिन देवदेव जगतपते नान्यत पद्भयं पश्ये यत मृत्यु परस्परम. तिने असे हाक दिली म्हणा देवा माझं रक्षण करा. काहीही हो म्हणाले, एक माझ्या पाठीमागे एक प्रचंड लालबुंद असा जो गोळा आहे तो त्या ठिकाणी पाठीमागे माझ्या लागलेला आहे आणि त्यावगाने माझा या शरीराचा दाह हो. परंतु म्हणाले मामे गर्भो निपात्यता, माझ्या गर्भाचं संरक्षण करा असं म्हणून हाक दिली. त्यावेळेस भगवंतांनी ओळखलं, भगवान खाली उतरले, उत्तरे घाबरू नकोस घाबरू नकोस हा, म्हणून स्वतः सामोरे गेले आणि सामोरे जाऊन भगवंतांनी ते ब्रह्मास्त्र निष्प्रभ केलं आणि तिचं संरक्षण केलं, तिच्या गर्भाचं संरक्षण केलं. हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी हे सगळेजण पाहत होते. कुंतीला खूप आनंद झाला, कुंतीला खूप आनंद झाला आणि मग मात्र कुंती त्या ठिकाणी कुंतीदेवी स्तुती करतात, डोळ्यामध्ये पाणी आलं आहे. केवढा आमच्यावरती उपकार केले म्हणाले देवा, आमच्या या गर्भाचं आमच्या वंशाचं तुम्ही रक्षण केलं आणि म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम
इथून अशा प्रकारचे एकंदरीत 20 श्लोकामध्ये कुंतीनं फार सुंदर स्तुती केली, फार सुंदर. आतून केलेली ही प्रार्थना आहे, आतून केलेली स्तुती आहे, भगवंतांची अत्यंत लाडकी आहे. आणि ती असं म्हणते, म्हणाले, देवा काय आहे, म्हणाले, खरोखर तू तुझी लीला, तुझं सामर्थ्य हे अगाध आहे, हे कल्पना करू शकत नाही. म्हणून याकरता म्हणाले एकच आमच्याजवळ मार्ग उरतो, ते म्हणजे तुला नमस्कार करणं. नमस्काराशिवाय दुसरा आमच्याजवळ पर्याय नाही. आणि म्हणून याकरता, कारण का, तू सगळीकडे आहेस देवा. स्वरूप जाणता आलं पाहिजे, सामर्थ्याचं स्वरूप आहे. भगवान हा कुठं आहे, परमात्मा हा सगळीकडे आहे, अंतर्बाह्य आहे. सूत्रे मणिगणा इव या गीतेमधल्या श्लोकावरती माऊलींनी जी वर्णन जे केलेलं आहे ते फार सुंदर आहे. सूत्रे मणिगणा इव म्हणजे काय, दोऱ्यामध्ये मणी जसे ओवावेत आणि त्याप्रमाणे हे जग परमेश्वरानं धारण केलेलं आहे. पण माऊली फार सुंदर वर्णन करतात. हो, माऊली म्हणतात की, म्हणाले, सोनियाचे मणी केले, सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जगधरिले सबाह्याभ्यंतरी. भगवान परमात्म्याने सांगितलं आहे, म्हणाले, मी सोन्याचे मणी केले, सोन्याचा दोरा केला आणि या सोन्याच्या दोऱ्यामध्ये, म्हणाले, हे सबंध जग जे आहे, भू भुआस्वहा महाजना तपासत्यम अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताल जे आहेत, हे सगळे 14 भुवनात्मक जे ब्रह्मांड जे आहे, हे ब्रह्मांड मी एका दोऱ्यामध्ये ओवलं आहे. पण या ठिकाणी माऊली असं म्हणतात की सोनियाचे सुती ववेले, सोनियाचे मणी केले, सोनियाचे सुती ववेले, तैसे म्या जगधरिले सभाह्याभ्यंतरी. आणि कुंतीचंसुद्धा इथे तसंच म्हणणं आहे. कुंती असं म्हणते की सर्व भूतानाम अंतर्बहिरवस्थितम. देवा तू आतही आहेस, बाहेर आहेस, सर्वत्र आहे. म्हणून याकरता आम्ही तुला त्रिवार अभिवादन करतो, त्रिवार अभिवादन करतो. परमात्मा हा सर्वत्र आहे, सबंध जगामध्ये व्यापून राहिला आहे. आतही आहे, बाहेरही आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून त्याची व्यापकता, त्याची महनता, महनीयता आणि सामर्थ्याचं हे जे वर्णन आहे याच पहिल्या श्लोकामध्ये केलेलं आहे. भगवान ऐकताय, त्या ठिकाणी ती उत्तरं ऐकते, सगळे पांडव ऐकतायत. आणि या श्लोकानं प्रारंभ झाला, अतिशय सुंदर स्तुती आहे. हिनं मागणं मागितलं आहे, तेही आपण पुढे पाहणार आहोत. अशा रीतीने या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या व्यापकतेचं, सामर्थ्याचं सुंदर वर्णन करून पुढे प्रारंभ केलेला आहे, तो आपण आता पाहूया.